आज विशेषतः ग्रामीण भागातली जी आमची शेती आहे ती सातत्यानं अतिवृष्टीमुळं कधी अवर्षणामुळं अडचणीत आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये आपण विशेषतः 15 जिल्ह्यातल्या 10,000 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प 4,000 कोटीचा हा त्या ठिकाणी वर्ल्ड बँकेच्या मदतीनं घेतला होता। आता पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर आम्ही वर्ल्ड बँकेला विनंती केली आणि वर्ल्ड बँकेने त्याचा टप्पा 2 मंजूर केला आहे। या टप्पा 2 मध्ये पुन्हा एकदा 10,000 गावांमध्ये 6,000 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी काम आम्ही करतो आहोत की ज्याच्यामध्ये क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर म्हणजे जो काही जलवायू परिवर्तनाचा शेतीवर परिणाम होतो आहे त्या परिणामाला दूर करून शेती शाश्वत करायची अशा प्रकारचा प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होईल। त्यासोबत एनर्जी ट्रान्झिशनचा एक भाग म्हणून विशेषतः जेवढे ॲग्रिकल्चर फीडर आहेत हे सगळे ॲग्रिकल्चर फीडरचं सोलरायझेशन करायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। पुढच्या 2 वर्षांमध्ये 4,000 मेगावॅटचे फीडर्स हे आम्ही त्या ठिकाणी सोलरवर नेणार आहोत ज्याच्यामुळे विजेची किंमत कमी होईल ज्याच्यामुळे दिवसा 12 तास वीज ही शेतकऱ्यांना सातत्याने मिळेल आणि त्याचा दुसरा फायदा असा होईल की आज उद्योगावर जे काही एक भार आपण शेतीचा टाकतोय तो भार कमी झाल्यामुळे उद्योगांनाही वीज त्या ठिकाणी स्वस्त मिळेल। शेती क्षेत्रामध्ये अनेक योजना या आपल्या सरकारने या ठिकाणी तयार केल्या आहेत।